गार्मेंट एंड किड्स मॉल शेरवानी कोट पीस शूटिंग शर्टिंग टेलरिंग बच्चे और बच्चियों के लिए कई सारी कपड़ों की वेराइटिया हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने हजार चांद मानव समाचार मानवता के हक में आपण पाहत मानव समाचार पाहूया आजच्या ठळक बातम्या अवैध व्यवसायांविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांचे अभियान जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समोर उच्चाटन करण्यासाठी व्यापक स्वरूपावर कार्यवाही करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांनी अतिदुर्गम भागात डोंगर दऱ्या नदी नाले या ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टींवर तसेच देशी विदेशी दारू विक्री वाहतूक यासह मटका जुगार चालविणारे तसेच शस्त्रे अग्निशस्त्रे बाळगणारे किंवा विक्री करणारे अवैधरित्या गॅस फिलिंग करणारे तसेच अवैधरित्या बायोडिझलचा साठा बाळगणारे अवैधरित्या वाळू व अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या इस्मांवर छापे मारून संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत गेल्या महिन्याभरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरुद्ध भरीव कामगिरी केली आहे दारूबंदी जुगार गुटखा अवैध शस्त्रे बाळगणे हॉटेल धाबे कार्यवाही एन असे एकूण सहाशे केसेस दाखल केले आहेत तसेच सातशे एकोणीस आरोपींची अटक झाली आहे जप्त मुद्देमाल रक्कम आहे अठ्याहत्तर लाख सहा हजार सातशे अडुसष्ट रुपये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू केलेली हे हे अभियान यापुढेही अखंडितपणे सुरू राहील अशी हमी दिली असल्याचे सूत्रांनी समजले आहे जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या व्यवसायांविषयी नागरिकांना काय माहिती द्यावायची असल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे हेल्पलाईन आहे बासष्ट बासष्ट पंचवीस त्रेसष्ट त्रिसठ यावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव विचारले जाणार नाही व त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे